जरांगे पाटलांनी निवडणुकीच्या मैदानातून अखेर माघार घेतलेली आहे। सर्व उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचं आवाहन जरांगे पाटलांनी केलंय। इतकंच नाही तर आता पाडापाडी करणार असा इशारा देखील जरांगेंनी दिलेला आहे। त्यामुळे जरांगेंच्या या माघारीमुळे कुणाला फायदा आणि कुणाला तोटा होणार पाहूया त्या रिपोर्टमधून। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणुकीतून माघारीची घोषणा करून यू टर्न घेतलाय। अंतरवाली सराटीतल्या पत्रकार परिषदेत जरांगेंनी ही घोषणा केली आहे। सर्व उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचं आवाहन जरांगेंनी केलंय। आता निवडणूक लढायची नाही तर पाडायचे असं इशाराही जरांगे पाटलांनी दिलाय। मित्रपक्षांकडनं उमेदवार यादी आली नाही। एका जातीवरनं कुणीही निवडून येऊ शकत नाही। मराठा उमेदवार पडला तर जातीची लाज जाईल। ही माघार नाही, हा गनिमी कावा आहे असंही जरांगेंनी म्हटलंय। तर कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिलेला नाही असंही जरांगेंनी स्पष्ट केलंय। आता सगळ्यांचं म्हणणं होतं एका जातीवर निवडून येणार नाही, आपल्याला निवडणूक लढायची नाही। सगळ्या बांधवांना सांगतो आपल्या राज्यातल्या की आपले सगळे फॉर्म अर्ज काढून घ्या, कारण आपला काय खानदानी धंदा कारण नाही। समजून घ्या, आपली फसगत होईल। दातड कारखाना आपल्यावर लोक, आपली फसगत होईल। आपले फॉर्म काढून घ्या, सगळे अर्ज काढून घ्या, एक पण अर्ज ठेवू नका। जरांगेंनी माघारीची घोषणा करताच राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर आल्यात। छगन भुजबळांनी जरांगेंच्या निर्णयाचं स्वागत केलंय, तर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी जरांगेंवर बारामतीच्या आदेशावरून माघार घेतल्याचा आरोप केलाय। जरांगे यांनी जो निर्णय घेतला आणि स्टेटमेंट केलंय त्याचं मी स्वागत करतो। खरं तर देर आहे, दुरुस्त आहे असं म्हणायला हरकत नाही, आणि त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे। एका समाजावर निवडणूक लढली जात नाही। बारामतीवरून स्क्रिप्ट जसं असेल तेवढ्याच त्या स्क्रिप्टवरती हा जरांगे पाटील नावाचा माणूस काम करेल, हे मी नेहमी माझी भूमिका मांडत आलो आहे। कारण निवडणुका लढण्यासाठी, निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी सर्वसमावेशक अजेंडा लागतो, त्यामुळं जत्रा भरवणं सोपं असतं, पण निवडणुकीला सामोरं जाणं खरं तर जरांगे पाटलांनी पळ काढायला नाही पाहिजे होता। लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात जरांगे फॅक्टरचा फटका महायुतीला बसला होता, मात्र आता शेवटच्या क्षणी विधानसभा निवडणुकीतनं जरांगे पाटलांनी माघार घेतलीय। उमेदवार उभे करणार नसलो तरी निवडणुकीत पाडापाडी करणारच असा इशारा जरांगेंनी दिला। घराघरातला करोडो मराठा आणि एक कसा निखेल खाला सचिन कसा नि निवडणुकीच्या प्रक्रियेत राहिलो तरी खेळ खालास, आणि निवडणूक प्रक्रियेच्या बाहेर राहिलो तरी खेळ खालास। सुट्टी माया को कोणचीच नाही आणला, त्याची काय काळजी नाही, पण हे बघायचे होते कशी। जरांगे पाटलांनी निवडणुकीच्या मैदानातनं माघार घेतली असली तरी हा गनिमी कावा असल्याचं सूचक वक्तव्य केलंय। लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरनं महायुतीला मोठा धक्का दिला होता। आता विधानसभेत उमेदवार दिले नसले तरी जरांगे कुणाचं राजकीय नुकसान करणार हे पाहावं लागणार आहे। जरांगेंनी निवडणुकीतनं माघार घेतल्यामुळं कुणाला फायदा होणार आणि कुणाला तोटा हे पाहणं देखील महत्वाचं आहे। जालन्याहून नितेश महाजनसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।